सकरदरा पुलिस थाना अंतर्गत आने वाले छोटा ताजबाग क्षेत्र से अपहरण का मामला उजागर हुआ है, जहां चार लोग फिरियादी की आवाज पर आए और फिरियादी से मारपीट की और उसे रहाटी कॉलोनी चौक पर छोड़कर भाग गए। इस घटना को पूर्ण रूप से समझकर हमें कुछ दिनों पहले अतीत में झांकना होगा, जहां प्रतीत होता है कि मामले का फिरियादी 37 वर्षीय छोटा ताजबाग निवासी रोहन राजे ने कुल 17 लोगों से प्रति 1.5 लाख की गन्ना से 17.5 लाख चुमेर स्थित कंपनी में जॉब लगा देने का आमिष दिखाकर ऐड लिए थे। गौरतलब है कि चिमूर में एक पुणे की कंपनी है जो ग्राम पंचायत के काम करती है। उस कंपनी में जॉब देने का आमिष फिरियादी ने लगभग 17 लोगों को दिया था। उन्हें जॉब भी नहीं लगी, लेकिन उन्हें कुछ दिन मुफ्त में काम दिया गया और उसके बाद उन्हें जॉब से बेदखल कर दिया गया, जिनमें से ही चार नामानुसार नितिन सुभाष राव राउत उम्र 27 वर्ष, आशीष विष्णुपंत आमले उम्र 36 वर्ष, अर्जुन बालक राम मानवड़े उम्र 20 वर्ष, राजेश वसंता पवार उम्र 36 वर्ष, यह चारों फिरियादी के आवास पर आए और रोहन से अपने पैसों की मांग करने लगे। जब रोहन ने पैसे देने से मना किया, तब चारों ने उससे मारपीट की और स्विफ्ट कार में भरकर रहाटी चौक पर ले गए और वहीं पर छोड़ दिया, लेकिन निकलते समय चारों ने जान से मारने की धमकी दी। मामले की गंभीरता को समझते हुए फरियादी ने सकरदरा पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई, जिसके संज्ञान पर प्राप्त जानकारी के अनुसार चारों को गिरफ्तार कर लिया गया है। दिनांक 13/1/2024 रोजी छोटा ताजबाग येथील आयुर्वेदिक लेआउट मधील रोहन राजे हे चांदूर बाजार येथे नोकरी करीत असून त्यांनी काही मुलांना नोकरीवर लावून देतो म्हणून पैसे घेतलेले होते। ते पैसे मागण्याकरिता तेथील चार जे मुलं आहेत ते पैसे मागण्याकरिता आयुर्वेदिक लेआउट येथे आले असता ते पैशाची मागणी करत असताना त्यांनी पैसे न दिल्याने त्यांनी त्यांना रोहन राजे फिर्यादी यांना मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना गाडीत बसूनसुद्धा त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून किडनॅप करून ते घेऊन गेले होते। घेऊन गेले असते रहाटे कॉलनी येथे त्यांना सोडण्यात आले, त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी आल्याने त्यांच्या नाकातून आणि चेहऱ्यावरती रक्तस्राव असल्याने त्यांना मेडिकलमध्ये नेण्यात येऊन मेडिकल उपचार झाल्यानंतर पोलीस स्टेशन सकरदरा येथे 16/2024 3/65/323/504/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की आरोपी हे सकरदरा हद्दीमध्ये फिर्यादी यांना भेटण्याकरिता येणार आहे, त्यामुळे आम्ही त्यांना त्यांचा सापळा रचून त्यांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणले, तेव्हा त्यांचे सर्वांचे नावं आहे निखिल राऊत, आशिष आमले, रोशन पवार आणि अर्जुन मानमोडे असे सगळे चांदूर बाजार येथील रहिवासी। ती पुण्यामधली एक प्रायव्हेट कंपनी आहे, खाजगी कंपनी आहे, त्या खाजगी कंपनीमध्ये नोकरीकरिता यांच्याकडनं पैसे घेतलेले होते। कुठल्याच पदावरती नाही, यांनी कुठल्याही आरोपितांनी कुठल्याही प्रकारचं काही व्हेरीफाय नाही करता त्यांच्याकडनं त्यांना पैसे दिलेले होते असं ते आरोपीकडनं माहिती प्राप्त झाली, तपासादरम्यान माहिती प्राप्त झाली। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।